नमस्कार नमस्कार। स्टॉक मार्केट व्यतिरिक्त मी एक वीडियो टाकणार होतो आणि स्टॉक मार्केट व्यतिरिक्त का तर कोरोनाची भीती आहे। ह्या अगोदर ज्यावेळी लॉकडाऊन चालू झालं होतं त्यावेळी पण मी हा वीडियो टाकला होता की आता ही वेळ कोरोना कोरोना घेऊन बसण्याची नाही आहे। जर म्हणायला गेलं तर संदीप महेश्वरी, मी ज्यांना फॉलो करतो, संदीप महेश्वरी, शिवखेरा, संदीप महेश्वरींचा लेटेस्ट जे दोन व्हिडिओ आहेत ते नक्की बघा। जी मनातली जी भीती आहे तुमच्या दूर होईल, म्हणजे कोरोनाबद्दल जे वातावरण निर्माण केलं, वातावरण निर्माण ज्यावेळी लॉकडाऊन झालं होतं त्यावेळी मी सांगितलं की माझ्या असल्या गोष्टीवरती विश्वास नाही, आरोग्यविषयक अवेअरनेस असावा बाळगावा आणि हे पूर्वीपासून बाळगावायला पाहिजे। ह्या गोष्टी काही मोठ्या नाही आहेत आणि कोरोना 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 करून मार्केट तिथे कोसळलं आणि आता कोरोनाचं जोरदार वातावरण आलं ते मार्केट वर गेलं आणि लोक बातम्या बघतात। बातम्या बघून काय होतं, बातम्या बघून काही मोठं असं झालेलं नाही आहे। बातम्या बघून एवढ्याच गोष्टी झालेल्या आहेत की कोरोनाचं फक्त कुठेही काही लावा, न्यूजपेपर बघा तेही तेच आहे, मीडिया तेही तेच आहे, सोशल मीडियावर तेही तेच आहे, बाकी काही दिसतच नाही आहे। मग अशा स्टेजला मार्केट कोसळलं पाहिजे होतं, मार्केट वर का आलं? मार्केट हे व्ही शेपमध्ये गेलेलं आहे, व्ही शेपमध्ये होतं आणि ज्यावेळी मार्केट जर एवढं क्रॅश होऊन जर व्ही शेपमध्ये येतं तर व्ही शेप म्हणजे फास्ट डाऊन आणि फास्ट अप, याचा अर्थ मार्केटमध्ये डेंजर झोन निर्माण झालेला आहे। आता पुढे कुठला शेप तयार होईल, पुढे यू शेप जमणार। यू शेप म्हणजे कंटिन्यू खाली पडणार आणि बराच काळ खाली राहणार, 2 ते 3 वर्ष, त्यानंतर परत खूप स्लोली अप ट्रेंड राहणार, खूप स्लोली, तोपर्यंत 2026-27 उजाडेल। म्हणजे माझ्याकडे मी आज 50% किंवा 30%-40% रक्कम गुंतवणं गरजेचे आहेत। बरेच जण मला व्हॉट्सअपवरती रिप्लाय देत आहेत मला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि तिथे मी त्यांना सांगतो देखील आहे की आता ही स्टेज नाही आहे आणि इथे जर तुम्ही गुंतवत असाल तर 30%-40%, जेणेकरून थोडंफार वर गेलं तर प्रॉफिट बुक करून थांबून राहिलं, किंवा तुम्हाला जर बाहेर निघता नाही आलं प्रॉफिट बुक करता थोडी खालच्या लेवलला चांगले स्टॉक घेता येतील, चांगले स्टॉक, छोटे मोठे स्टॉक नाही, स्टॉक चांगले स्टॉकची लिस्ट मी माझ्या रेग्युलर व्हिडिओमध्ये काय काय बोलतो, रेग्युलर व्हिडिओ बघा आणि मागचे व्हिडिओ देखील सगळे बघून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल की स्टॉक सिलेक्शन वगैरे। ह्याला ह्या स्टेजला असं झालेलं आहे की खूप सगळ्या गोष्टीला जर बहाणा विचारलं तर कोरोना, कुठल्याही काही जरी विचारलं तर कोरोना आहे, त्याच्यामुळे काही होऊ शकत नाही, हे सगळ्यांचं उत्तर असेल कोरोना कोरोना। मनात जी भीती आहे म्हणजे घरात उंदीर मेला म्हणून घर पेटवलं, तसं एवढ्याशा गोष्टीला लोकांनी मोठा मीडियाने सोशल मीडियाने मोठा हे केला आणि त्याचा जबरदस्त बाजार मांडला, म्हणजे इव्हन शेअर मार्केटमध्ये पण बाजार मांडला। शेअर बाजार मांडला म्हणजे मी मागच्या 3 महिन्यात भरमसाठ व्हिडिओ टाकले नाहीत, मोजून सुरुवातीला टाकण्याचा प्रयत्न केला पण तिथे मी बघितलं लोकं घाबरलेली आहेत, लोक इन्व्हेस्टमेंट करायला उतावीळ आहेत आणि तिथे जर मी वारंवार व्हिडिओ टाकले तर अजून उतावीळ होती आणि ही वेळ इन्व्हेस्टमेंट करण्याची नाही। झोकात 35%-40% इट्स ओके, त्याच्या पलीकडे नाही, म्हणजे माझ्याकडे जर रक्कम 1 लाख आहे तर मी 30,000 रुपये, 25,000 रुपये, 40,000 रुपये इन्व्हेस्ट करीन, त्या पलीकडे इन्व्हेस्ट करणार नाही। याचं कारण मार्केट जर खाली आलं तर मला त्यावेळी इन्व्हेस्ट करायला माझ्याकडे रक्कम असणं गरजेचे आहे। आता राहिलं कोरोनाची भीती, 40 लाख लोकांचं चेकअप झालं आणि त्यात फक्त 5,000 लोक दगावले, 5,000 मधले 1,000 लोक तर मला वाटतं निष्काळजी, म्हणजे त्याने त्यांच्याकडे लक्षच दिला नाही म्हणून गेले असतील, 2,000 लोक तर खरोखरच दगावणार होते आणि राहिलेले 2,000 रुपये 2,000 लोक दगावले असतील। म्हणजे इतर रोगासारखाच निमोनिया मलेरियासारखाच रोग हा एक नवीन जन्माला आला आहे आणि इथे जाणून बुजून लोकांचे 40 लाख चेकअप झाले आणि 40 लाख चेकअप झाले त्याच्यात 2 लाख लोक सापडले। आता मग तुम्ही 1 करोड चेकअप कराल किंवा 2 करोड जेवढे चेकअप करा तर तेवढेच रोगी वाढत जाणार, म्हणजे त्यातही काहीतरी सापडणारच ना। मग तुम्ही 150-125 करोड पब्लिक आहे, ह्यांचं जर एवढ्या 3 महिन्यात एवढं चेकअप झालं, म्हणजे 125 करोड पब्लिकचं चेकअप करायला 16, 17, 18 किंवा 32 वर्ष जातील, निम्मी धरू आपण, फास्ट झाली तर 32 वर्षात होईल, 16 वर्षात होईल, 16 वर्षात मार्केट कुठे असेल, 16 वर्षात काय कुठली स्थिती काय असेल काय कोण सांगता येतं का? घरात उंदीर मेला आणि तो उंदीर मेला म्हणून घर पेटव, हे सरळ आहे। त्यामुळे
सर्वसामान्य लोक यात होरपळून निघाली। ह्या स्टेजला मी व्हिडिओ टाकले नव्हते आणि एवढ्या दिवसांनी व्हिडिओ टाकले। ह्या स्टेजला बऱ्याचशा लोकांनी व्हिडिओ टाकून टाकून धुमाकूळ माजवला। म्हणजे इवन स्टॉक मार्केटमध्ये वेबिनार हा प्रकार, म्हणजे आता ऑनलाईन ट्रान्सफर होतो, म्हणजे ऑनलाईन गुगल पे झटकन पैसे ट्रान्सफर होतात, लोक घरी बसून काय करणार शिकणार म्हणून वेबिनार। इन्व्हेस्टरने काही शिकायचं नसतं, इन्व्हेस्टरने 4-5 स्टॉक चांगले निवडायचे असतात आणि त्यातच सातत्याने समप्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायची। समप्रमाणात म्हणजे काय, तर माझ्याकडे समजा 50,000 आहे तर प्रत्येक सेक्टरमधला एक स्टॉक निवडायचा, प्रत्येक सेक्टरमधल्या एका स्टॉकला, म्हणजे सहा स्टॉक निवडले, सहा स्टॉक निवडल्यानंतर सहा स्टॉकला मी 10,000-60,000 रुपये गुंतवले, हे जम बॅलन्स झालं। तीन सेक्टर कोणती, तर फायनान्स, ऑटो आणि बँक, हे तीन सेक्टर मार्केट पडतात तसे पडतात, मार्केट वर गेलं का ते वर जातात। तीन अपोजिट चालणारी सेक्टर कोणती, FMCG, IT आणि फार्मा। म्हणजे तुमचं जर मार्केट कोसळताना तीन वाचवतील आणि मार्केट वर जाताना सर्वच पैसे देतील, म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ हा सेफ राहील। ही अशी पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि ही इन्व्हेस्टमेंट लोक करत नाहीत आणि मग कुठेही सैरावेरा कोणीतरी सांगितलं हा घे तो घे, मग वेबिनार किंवा शिक्षक जे सांगणारे असतात, मी दोष देत नाही आहे, सगळेच शिकवणारे खराब असतील असं नाही आहे, पण 90% सगळे फेक आहेत हे मान्य आहे मला, हे मी स्वतः प्रॅक्टिकल बघितलं आहे। किंवा तुम्ही इंट्राडे शॉर्ट टर्म करताय त्यावेळी तुमचे अंदाज चुकणार, सर्वांचे चुकणार, आणि सर्वांचे अंदाज चुकल्यानंतर मग लोक दोष द्यायला चालू होणार, अरे रे हा पॅरामीटर चालला नाही, मग शिकवणारा म्हणणार नाही तो पॅरामीटर बघू नका, तो पॅरामीटरप्रमाणे तो बाय होता आणि ह्या पॅरामीटरप्रमाणे सेल होता। असे 50 पॅरामीटर बघणारे इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर ह्याच्यामधला फरक लोकांना कळला नाही। इन्व्हेस्ट कर म्हणजे इन्व्हेस्ट करून 5-10 वर्ष गप्प बसेल त्याला इन्व्हेस्टर असं म्हणतात, आणि ट्रेडर म्हणजे वारंवार 1-15 दिवसांनी 8 दिवसांनी महिन्याने इन्व्हेस्ट करून कर्जाऊ रकमेने, नाही कर्जाऊ रकमेने जे करतात ते हाय रिस्क घेतात, त्यांना सट्टा म्हणतात, इन ट्रेडर नाही म्हणत। तर तुम्ही कमी वेळेसाठी करताय तिथे अंदाज चुकणार, म्हणजे 10 ट्रेडमधले 7 बरोबर आले 3 चुकले, म्हणजे 7मधून 3 वजा करा कारण ते लॉस झालेले आहेत, म्हणजे राहिले 4 आणि हे 4 ब्रोकरेज आणि टॅक्स 10 जणांना ट्रेड केला आहे त्याचा पकडून परत 2 वजा करा म्हणजे राहिले फक्त 2। आता हे 2 पण प्रॉफिट तुम्ही मोठं केला तर तुमच्या खिशात राहणार, अन्यथा ते खिशातही राहणार नाही। त्यामुळे ट्रेडर हा फार कमी 1-2% 4% राहतो, बाकीचे 99-95% लॉसच करून जातात। आणि या कारणास्तव मी ट्रेडरसाठी हे चॅनल नाही बनवलं, मी ट्रेडरसाठी मी स्टडी मटेरियल टाकलेलं आहे, त्यांनी स्टडी करायचा आणि ट्रेड करायचा। अजूनही बऱ्याचशा गोष्टी टाकणार आहेत, लवकरच टाकतो आहे, चालू करतो आहे। आता एवढे दिवस व्हिडिओ थांबवले होते, वेबिनार वगैरे हा असला काय, म्हणजे पैसे घेण्याचा माझा व्यापार नाही। इथे लोकांनी भयानक, म्हणजे सगळे ऑनलाईनवर बघा वाटले, शेअर मार्केटचे जेवढे चॅनल असतील तेवढे स्टॉक मार्केटचे तेवढे सर्वांनी वेबिनार चालू केलेले आहेत। फार जेन्युअनली भारतामध्ये फार बोटावर मोजण्याचे चांगले लोक शिकवले, हे मान्य आहे मला आणि हे आहे, बाकीचे सगळे नावाला फक्त पैसे। आता मी जर चालू केलं, माझे आता 40,000 सबस्क्रायबर आहेत, यातले फक्त 10% लोकांनी जरी मला पैसे दिले असते, मी समजा 10,000 फी लावली असती, तर 10,000 × 4,000 करा, म्हणजे एकाने व्हिडिओ टाकला होता यूट्यूबवर की मी शेअर मार्केटमध्ये एवढे कमवून मी 1,50,000 प्रॉपर्टी घेतली, नाव नाही सांगत, मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे, 1,50,000 मग 1,00,000 मित्रा प्रॉपर्टी का घेतली, स्टॉक का नाही खरेदी केलास, तुझा स्टॉक मार्केटवर विश्वास नाही, स्टॉक का नाही घेतलास, लोकांना जर सांगतो, म्हणजे त्या माणसाने अशीच हा व्यापार आहे। इथे फसवणाऱ्या लोकांची खूप संख्या आहे, एक टिप्स प्रोव्हायडर, एक शिकवणारे, शिकवणाऱ्यांमध्ये 90% फेक। हा माझा व्हिडिओला खाली डिसलाईक घ्या हीच लोकं करतात, ह्याच लोकांना ह्या गोष्टी पटत नाहीत मग डिसलाईक करतात, किंवा काहीतरी फालतू कमेंट टाकतात ते हीच लोकं, ही दलाल किंवा एजंट, मग शिकवणाऱ्यांचे पण एजंट असतात, म्हणजे त्यांचे शिकवणारे एजंट असतात। तुम्हाला शिकायचं आहे, तुम्ही आता समजा 20,000 विद्यार्थी घेऊन आलात, तुम्हाला 5,000 बाकीचे 15,000 मला, हाही प्रकार चालतो, ही कोणाला माहिती नसेल। मी स्ट्रेट फॉरवर्ड एका मित्रासारखं सांगतो, ह्या गोष्टी होतात, माझ्याकडेही किती लोकं आली, मी नाही म्हणून सांगितलं, मी असला बाजार मांडत नाही, मी असला बाजार करत नाही, सेमिनार मी घ्यायचो तो पण हॉलचाच फक्त खर्च घेऊन लोकांच्या त्या खर्चामध्ये लोकांना शिकवून मोकळा व्हायचो। आता सध्या काय, सोशल डिस्टन्सिंगचा नियम आहे,
म्हणून मी गप्प आहे. उगाच शासनाचे नियम तोडणारा माणूस मी नाही. अजून 3-6 महिने तरी सेमिनार नसतील माझे. त्यानंतर मी 2-3 महिन्यानंतर सगळे सोशल डिस्टन्सिंगचे काही नियम असतील तर त्यानुसार माणसांची संख्या वगैरे ते कॅल्क्युलेट करून ती गोष्ट करीन. 20-25 लोकांची जी काय असेल ती ह्या गोष्टी करून मी करणार आहे. पण ह्या असल्या बळकावण्याच्या, पैसे बळकावण्याच्या गोष्टी माझ्याकडनं होत नाही. मी स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे. त्यामुळे आणि मोठी स्वप्न खोटी स्वप्न म्हणजे शेअर मार्केटमध्ये असेही व्हिडिओ आहेत की दिवसा 5,000 कमवा 10,000 कमवा. अरे मग तुम्ही दुसऱ्यांना कशाला व्हिडिओ टाकताय दिवसा 5,000, मग तुम्हीच बसा ना 5-10,000 कमवत. हे आपण विचार केला पाहिजे. म्हणजे लोक हा इष्ट विचार करत नाही. म्हणजे छोटासा एक उदाहरण सांगतो मी, आत्ताचं सध्याचं घडलेलं, की मतदान कोणाला करतो आपण तर तो मतदान माझ्या, म्हणजे आमच्या कोकणात असं पद्धत आहे, माझ्या आमच्या मैताला आला किंवा आमच्या जेवणाला आला किंवा आमच्या लग्नाला आला तर त्याला आम्ही मतदान करतो. तो जो काम करतो त्याला नाही आम्ही करत. तसं शेअर मार्केटमध्ये मोठी मोठी स्वप्नं दाखवणाऱ्याबरोबर आपण लागतो. म्हणजे ह्या स्टेजला मी इतरांचे सबस्क्रायबर बघितले, म्हणजे आणि माझे सबस्क्रायबर हे मी कोणाला रेकमेंड करत नाही. मी कुठली जाहिरात करत नाही. मी काही एकाने सांगितलं तर काय तुम्ही लोकांवर मेहरबानी करता, मी असलं काही करतच नाही ना. ते मी स्ट्रेट फॉरवर्ड, मला काय हे चॅनल बनवलं आहे यासाठीच. आता ह्या कोरोनाच्या भीतीतून निघा, उठा, कामाला लागा. शेअर मार्केट हे फुल टाईम करिअर ऑप्शन नाही. ही खोटी स्वप्न दाखवणाऱ्यांची, म्हणजे दिवसा 5,000 आता काय नोकऱ्या धंदा जाणार, मी 7-8 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. म्हणजे पर्यायी तुम्हाला दुसरं काहीतरी करायचं होतं हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं. माझे सगळे मागचे व्हिडिओ 8-10 महिन्यापूर्वीचे बघा. मी हे होणार म्हणून सांगितलेलं. महागाई वाढणार, मार्केट कोसळणार, कोसळलं परत वर आलं आहे, परत कोसळणार हे पण सांगतो आहे. आता डॉलर वर गेला, वर जाणार बोललेलो, डॉलरने पुरं टार्गेट केलं. गोल्ड वर जाणार, गोल्डने पण जवळजवळ 90% टार्गेट पुरं केलं आहे. बाकीचं पण 50,000 पुरं करायचं आहे, ते देखील लवकरच खाली जाऊन परं करणार आहे. म्हणजे 42,000 वरून 50,000 परत दाखवणार. आता राहिलं प्रॅक्टिकल बोलणं. प्रॅक्टिकल म्हणजे काय, की तुम्हाला खोटी स्वप्न दाखवली ना तर तुम्ही किती झाल, 100% झाल. मी खरं बोललो तर थोडंसं झोंबेल, सत्य हे कडू असतं. आणि ही स्वप्न दाखवणारी लोक जिंकतात. त्यांचे सबस्क्रायबर 1,70,000-80,000, माझे सबस्क्रायबर 40,000, पण खरे असणार 40,000 खरे असतील एवढं मला माहिती आहे. मी असल्या गोष्टी करत नाही, करणार नाही. तुम्हाला करायचे असतील विचारपूर्वक गोष्टी करा. ऑनलाईनवर फसवाफसवीचे धंदे खूप होतात. कोरोना हा नावाला होता, ह्याची मनातली भीती काढून टाका, कामाला लागा. बाय प्रोफेशनली जर अडचणी येत असतील तर प्रोफेशनमध्ये नवीन गोष्टी ॲड करा आणि संघर्ष चालू ठेवा. संघर्ष हा प्रत्येकाचा असतो, तुमचा म्हणा माझा म्हणा, प्रत्येकाला संघर्ष आहे. संघर्ष कोणाचा चुकला नाही. फक्त राहिलं आहे आता की पुढे मंदी येते आहे पुढची 2-3 वर्ष. त्यामुळे मी मेंटली प्रिपेअर होण्यासाठी म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगतो, एक मित्र म्हणून, की पुढची 2-3 वर्ष खूप कठीण जातील. त्यामुळे म्हणजे कोकणातल्या भाषेत जर म्हणायला गेलं, मी माझ्या गावी कोकणात अशा गप्पा मारत बसलेले त्यांना मी सांगितलं होतं, सिंधुदुर्गातल्या माणसांना कळेल हे आता माझ्या व्हिडिओमध्ये जे वाक्य वापरतो, की तुमची पिठी भात खायची वेळी. पिठी भात म्हणजे खूप कठीण काळ येतो आहे पुढचे 2-3 वर्ष. 2-3 वर्ष नंतर 2025-26-27 नंतर खूप सुंदर आहे मार्केट. घाबरण्यासारखं काही नाही आहे. तिथे तुम्हाला टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करायची. ट्रेडर हा सहसा टिकत नाही, खूप अभ्यास करावा लागतो. त्याच्यासाठी वेगळी सिरीज व्हिडिओ म्हणून टाकणार आहे मी इथे, आणि त्याची वेगळी सिरीज बनवणार आहे, आणि ती देखील फार कमी किमतीत लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. पुस्तक फार कमी किमतीत लोकांपर्यंत पोहोचवणार, जेणेकरून सर्वसामान्य माणसांपर्यंत सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने पोचतील. असल्या लुबाड्या बिबाड्याचे असले धंदे माझे नाही आहेत आणि मी करणार नाही. फक्त सोशल मीडियावरती तुमचे पैसे वाचवावे हे पुढचं काळ म्हणून हा व्हिडिओ टाकला. हा पुढचे 2-3 वर्ष विनाकारण वायफळ गोष्टी करू नका. पैसा आहे तो संपू नका. जवळपास पैसा ठेवाश, 100% गुंतवू नका, 50% गुंतवा. 50% कठीण काळात तुमच्या कामाला येईल. 5 मित्रांना कॉल करा, पैसे पाहिजेत म्हणून सांगा. 3 रिंगिंगवर असतील, 2 विचार करून सांगतो, पाठवतो म्हणून सांगतील. एकही कोण पैसे देणार नाही, दिलं तर नशिबाने, एवढं स्ट्रॉंग रिलेशन असेल. त्यामुळे ह्या कठीण काळात तुमच्याकडे पैसे ठेवा. हा व्हिडिओ पर्सनल एक मित्रासारखा टाकलेला आहे, शेअर मार्केट संदर्भात नाही. जमलं फॉलो करा, अन्यथा सोडून द्या. धन्यवाद.